नमस्कार आणि सुस्वागतम। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीमध्ये मराठी या विषयांतर्गत सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न व त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला व ऐकायला मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर, कविताने राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। प्रश्न क्रमांक 2, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। प्रश्न क्रमांक 3, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही कारण आईला वाईट वाटेल। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। सावरपाडा हा नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंबर तालुक्यात आहे। उत्तर, सावरपाडा हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे। कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय टिंबटिंब बनले। उत्तर, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक टिंबटिंब यांनी। उत्तर, कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी। समानार्थी शब्द लिहा। माय आई, जननी, माता, मातोश्री। लेख कन्या, मुलगी, दुहिता। बळ ताकद, ऊर्जा, शक्ती। गहिरे घट्ट, दृढ। क्रीडा खेळ। वडील तात, बाप, पिता, जन्मदाता। विरुद्धार्थी शब्द लिहा। शत्रु मित्र, सजीव निर्जीव। प्रश्न उत्तर, प्रिय अप्रिय। वचन बदला। एक वचन असेल तर अनेक वचन लिहा, अनेक वचन असेल तर एक वचन लिहा। अशा प्रकारचा प्रश्न वचन बदला। आठवण अनेक आठवणी। रस्ता अनेक रस्ते। दरवाजा अनेक दरवाजे। वाट अनेक वाटा। लिंग बदला। लेखक लेखिका। मालक मालकीण। शिक्षक शिक्षिका। पाहुणा पाहुणी। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठावरील स्वाध्याय प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिलेली आहेत। हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडलेला असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद।